अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। कोरोना व्हायरसचा वाढता परिणाम लक्षात घेता संपूर्ण जामनेर तालुक्यात माजी मंत्री आमदार गिरीश महाजन आणि भारतीय जनता पक्षाच्या वतीने रोगप्रतिकार शक्ती वाढवणारे होमिओपॅथिक औषधांचे मोफत वितरण करण्यात येणार असल्याची माहिती आमदार गिरीश महाजन यांनी त्यांच्या निवासस्थानी पत्रकार बांधवांसमोर दिली। रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी होमिओपॅथीच्या या गोळ्या यांचं वितरण आपण संपूर्ण तालुकाभर प्रत्येक घरामध्ये या ठिकाणी करत आहोत। याला शासन मान्यता आहे आणि या गोळ्यांच्या माध्यमातून रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी त्याचा उपयोग होईल आणि म्हणून प्रत्येक घरामध्ये प्रत्येक माणसासाठी या गोळ्या दिल्या जात आहेत। त्यातून जवळपास 4-5 लाख लोकांना याचा उपयोग होईल, त्यापेक्षा जास्त लोकांना याचा उपयोग होईल अशा पद्धतीने ही सगळी आम्ही रचना केलेली आहे। प्रत्येक गावात या तालुक्यातल्या कार्यकर्ते जाऊन या ठिकाणी या गोळ्यांचं आज वितरण करतील। शासनाला आज माननीय नरेंद्रजी मोदी यांना 1 वर्ष पूर्ण झालं त्यांचा कार्यकाल पूर्ण करून आणि त्या निमित्ताने सुद्धा मग कोरोना शिधावाटप आहे। जवळपास 5,000 बॅग आपण त्या करतो आहोत। आपण काल 100 अपंग आमच्या दिव्यांग मित्रांना 3-चाकी मोटरसायकलचं वाटप या ठिकाणी केलं आणि महिनाभर आपला हा कार्यक्रम आता असाच सुरू राहणार आहे। कुठल्या ना कुठल्या निमित्ताने सर्व मदत कोरोनाग्रस्त जे आहेत, शेतकरी आहेत, समाजातले काही असे घटक दुर्लक्षित घटक आहेत त्यांना मदत करण्याचा निर्णय आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे आणि 30 जूनपर्यंत 30 मे 1 मे ते 30 जूनपर्यंत हा कार्यक्रम स्वतःच्या या ठिकाणी चालणार। या एका बाटलीमध्ये या होमिओपॅथीच्या गोळ्या आहेत रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि 75 ते 80 गोळ्या आहेत। एका माणसाने एका वेळेला 5 गोळ्या घ्यायच्या आहेत, 3 दिवस म्हणजे 15 गोळ्या एका माणसाला, म्हणजे आयुष्यातलं जो 15-75 5 ते 6 जणांना एका कुटुंबातल्या या गोळ्या त्या ठिकाणी पुरणार आहेत। कमी पडल्या तर अजून संख्या जास्त असेल तर आम्ही तीसुद्धा देण्याची व्यवस्था केलेली आहे, परंतु तालुक्यातल्या प्रत्येक माणसापर्यंत या गोळ्या गेल्या पाहिजेत अशी व्यवस्था आम्ही या ठिकाणी केलेली आहे। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।